हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो या व्हिडिओत आपण महसूल व वन विभागात जी भरती निघालेली आहे त्याबद्दल डिस्कस करणार आहोत तर आपण पाहू शकता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग विषय कंत्राटी तत्वावर पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कंत्राटी तत्त्वावर पदे भरण्याकरता जाहिरात तर मित्रांनो पर्यावरण तज्ज्ञ इकोलॉजिस्ट जी आय एस तज्ज्ञ भौगोलिक माहिती प्रणाली अँड उपजीविका तज्ज्ञ सामाजिक तज्ज्ञ अशा तीन पोस्टसाठी ही जाहिरात निघालेली आहे इलेवन मंथच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही भरती होणार आहे पर्यावरण तज्ज्ञाची एक वॅकेन्सी आहे त्यानंतर जी आय एस तज्ज्ञ याची एक वॅकेन्सी आहे आणि उपजीविका तज्ज्ञ और सामाजिक तज्ज्ञाची एक वॅकेन्सी त्यान आहे त्यानंतर पोस्ट पेमेंट इथे दिलेलं आहे नंतर अर्ज सादर करण्याचा कालावधी देण्यात आलेला आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार बावीस ते दहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचा अर्ज स्वीकारण्यात येणार आहे खाली जो ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर सोबत दिलेल्या फॉर्मॅटमध्ये अर्ज तुम्हाला करायचा आहे हा ईमेल आय डी जो दिलेला आहे त्यावर तुम्हाला अर्ज सेंड करायचा आहे आणि अर्जासोबत शैक्षणिक पात्रता व अनुभव असल्यास त्या कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीज अटेस्टेड करून जोडायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर अर्जाची छाननी करून जे उमेदवार मुलाखतीस पात्र असतील त्यांना बारा एप्रिल रोजी दूरध्वनीवरून किंवा ईमेल करून कळवण्यात येणार आहे आणि तेरा एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता त्यांचा इंटरव्ह्यू होणार आहे अँड मुलाखतीस जाताना सर्व ओरिजिनल सर्टिफिकेट सोबत घेऊन जायची आहेत कार्यालयाचा पत्ता येथे खाली देण्यात आलेला आहे आपण पाहू शकता कार्यालयाचा पत्ता या पत्त्यावर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे आणि या खालच्या ईमेल आय डीवर तुम्हाला ईमेल सेंड करायचा आहे त्यानंतर या पोस्टसाठी वयोमर्यादा असणार आहे एकवीस ते तीस वर्ष त्यानंतर आवश्यक शैक्षणिक अर्हता व पात्रता पाहूया तर पर्यावरण तज्ज्ञासाठी तुम्हाला यू जी सी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र और पर्यावरणशास्त्र पदव्युत्तर पदवीधारक असायला पाहिजे आणि निसर्गविषयक सखोल माहिती असायला पाहिजे त्याचबरोबर संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे सदर क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीस प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर पाहूया जी आय एस तज्ज्ञासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे तर याच्यासाठी पाहिजे शास्त्र और अभियांत्रिकी भूगोल यामधील पदवी पाहिजे आणि रिमोट सेन्सिंग जी आय एस पदव्युत्तर पदवी तसेच यामधील कामाचा दोन वर्षाचा अनुभव पाहिजे व इरडास इमॅजिन अँड आर्क जी आय एस और क्यू जी आय एस ग्रास या सॉफ्टवेअरचे ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर उपजीविका तज्ज्ञ और सामाजिक तज्ज्ञासाठी पाहिजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी और एम एस डब्ल्यू अर्थधारक असायला पाहिजे व ग्रामीण भागात काम करण्याचा किमान अनुभव असावा व संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे ठीक आहे कम्प्युटर नॉलेज असायला पाहिजे तर ही सर्व एज्युकेशन क्वालिफिकेशन पजेस करणाऱ्यांनी दिलेल्या ईमेल आयडीवर तुमचा ऍप्लिकेशन करायचा आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहे तर ऑफिशियल नोटिफिकेशन व्यवस्थितपणे वाचून तुम्हाला अप्लाय करायचं आहे ठीक आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत अर्जाचा नमुना आहे ते देण्यात आलेला आहे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला असेच एक्झामविषयी वॅकन्सीजविषयी अँड रिझल्टविषयी लेटेस्ट अपडेट्स पाहिजे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू